श्री शंकरपुरी जी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने साजरा संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव या वर्षी आपल्या शिंगवे ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजनाने संपन्न होतोय. आपण सर्व या सप्ताहाला तन मन धनाने सहकार्य करणारी मंडळी, साधूचा उत्सव आहे, संताचा उत्सव आहे, त्या साधूने आपल्याकडून तो करून घेतला है की नाहीतर फारसे उत्सव काही सुरू नाही. बऱ्याच गावातल्या लोकांचं तर अजून असं म्हणणंच एकच त्यांचं डायलॉग ठरलेलं आहे, अजून वातावरण काही तेवढं मोकळं वातावरण अजूनही गंभीर आहे. किती दिवस गंभीर आहे काय माहिती. एक लक्षात ठेवा, आम्ही जे बोलतो आमचे हितसंबंध इथं गुंतलेले आहेत म्हणून बिलकुल नाही. आमची भावना अशी आहे की आम्ही ज्याचं गातो तो आम्हाला सांभाळतो. मग हे उत्सव का टिकावे आम्ही का बोलतो, याचं कारण असे की उत्सव म्हणजे संस्काराचे केंद्र आहेत. हे उत्सव म्हणजे संस्काराचे केंद्र आहेत आणि या एक दीड वर्षात जे संस्कार संप्रदायाने साधू संतांनी केलेले होते ते थोडे बुजायला लागले. नवल नाही, आश्चर्य नाही, मानवी स्वभाव आहे. खालारा धावे पाणी, पाणी खाली जायला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही पडत. पाणी जर खाली पाठवायचं, इथून जर गंगा माता कोपरगावला पाणी नेत असेल तर त्यासाठी काही गरज नाही इलेक्ट्रिसिटीची, पंपिंगची, काही मोटारची. पण जर इथून गंगापूरला पाणी न्यायचं असेल तर मग मात्र पंपिंग करावी लागेल. तसंच आहे मानवाचं सुद्धा, त्याला संस्कार आणायला वेळ लागतो, त्याला संस्कार करायला वेळ लागतो, चांगले सद्गुण आणायला त्याला वेळ लागतो. तुम्ही कधी आळंदीला जा, जानेवारी महिन्यात जा, रात्री 12 वाजता जा, 1 वाजता जा, 2 वाजता जा, पहाटे जा, 4 वाजता, 3 वाजता. आळंदीचं तापमान असतं 3-4-5. आळंदीला फार थंडी असते. 3-4-5 तापमानामध्ये त्या आळंदीच्या घाटावर 1000 मुलं मृदंगाची प्रॅक्टिस करत बसलेली असतात. कोणत्या महिन्यात? मे नाही, कोणत्या महिन्यात? जानेवारी महिन्यात. जेव्हा आपल्या हातात सॉक्स, पायात आपल्या हातात ग्लोव्ज, पायात सॉक्स, सगळा जामा निमा, स्वेटर, डोक्याला टोपी, पुन्हा एकच मंत्र चालू असतो आपला, फार थंडी, खूप थंडी. एखादा त्याच्या पुढचा, यंदा तर फारच थंडी. याच्या पलीकडे आपला जेव्हा मंत्र चालत नसतो ना, तेव्हा ते पुरं शर्ट आणि बनियान काढून पकवाजाची प्रॅक्टिस करत असतात. हे आदरणीय ढवन सर, हे त्यांनी फार मुलं तयार केली, त्यांना विचारा तुम्ही. चांगल्या गोष्टी द्यायला फार कष्ट असतात, फार कष्ट असतात. या उलट वाईट गोष्ट यायला काय लागते बरं. तंबाखू कशी मिळावी यासाठी काही काही युट्यूब व्हिडिओ आहे का बघायची, जशी चपाती कशी बनवावी, आहे भाजी कशी बनवावी, आहे तंबाखू अशीच मिळावी यासाठी काही युट्यूब व्हिडिओ आहे, काही चॅनल आहे नाही ना, पण ते आहे ना, जोरात आहे ना. त्याचं कारण असं आहे की वाईट गोष्ट यावी यासाठी काही कष्ट करावे लागत नाही. मग आमची पोटतिडीक का, आम्ही का म्हणतो उत्सव झाले पाहिजे, किमान किमान भजनं तरी आपले बंद पडू नये का म्हणतो. यासाठी की एकदा बुजलं की परत हे वळवायला वेळ लागेल म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि साधूचा उत्सव आहे, संत श्री शंकरपुरी बाबांचा उत्सव आहे. आपण कोण करणार, त्यांनी तो आपल्याकडून करून घेतला है की नाही. त्यांनी आपल्याला प्रेरणा केली आणि ही सगळी आमची मित्रमंडळी, कार्यकर्ते मंडळी निमित्त झाली. आपण सर्व या यज्ञामध्ये सहभागी होत आहात. आमची ही सगळी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आज लाभली. आदरणीय श्री प्रकाशजी महाराज सुरवशी, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री निळोबा महाराज गोड चाल दोघांनी या ठिकाणी सादर केली अभूतपूर्व अप्रतिम सुरेल चाल. आदरणीय सर आहेत, आदरणीय उत्तम बाबा आहेत, आदरणीय आपल्या गावचे श्री संदीप सर, संदीप महाराज रायते, आदरणीय श्री शरद महाराज विणेकरी आहेत, उजव्या हाताला मृदंगाचार्य श्री तुषारजी महाराज आहेत, पेटी मृदंग चोपदार विणेकरी. आपल्या सगळ्यांनाच ही सेवा निर्धारित वेळेत हरी चरणी, देवाचरणी, श्री महाराजांच्या चरणी समर्पित करायची. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदाय एक विलक्षण रसायन आहे, अद्भुत. आपण जेवढे खोल उतराल तेवढे डोळे विस्पारले जातील,
तेवढं मनामध्ये आपल्या एक वाक्य ठसावेल की हे काहीतरी अद्भुत आहे, हे विचारांच्या पलीकडचं आहे. उदाहरणार्थ इथलं प्रेम नावाचं पैलू घ्या. वारकरी संप्रदायामधल्या संतांचं परस्पर प्रेम आपल्या एक लक्षात येईल की या साधूंमध्ये इतकं प्रेम आहे, तसा त्या दोन साधूंमध्ये, कुठल्याही दोन साधूंमध्ये तसा तुम्हाला बाह्य संबंध शोधून देखील सापडणार नाही. उदाहरणार्थ आजचा अभंग ज्यांचा आहे ते एकनाथ महाराज आहे, आणि ज्यांच्या स्वभावाविषयी कार्याविषयी ओळख करून देतात ते श्री माऊली आहेत, ज्यांची समाधी आळंदीला आहे, ज्यांना आपण ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतो, आहे ना. त्या माऊलींचं वर्णन श्री एकनाथ महाराज करतायत. दोघांमध्ये फार अंतर आहे, मूळ म्हणजे काळातच अंतर आहे. पहिलं दोघांमध्ये साधारणपणे 256 वर्षांचं अंतर आहे, प्रचंड अंतर आहे. 250 वर्षांचं अंतर म्हणजे फार झालं. आपल्याला आपल्या आजोबांचं नाव सांगता येतं, पंजोबाचं सांगता येतं, त्याच्या पुढे कोण असतात, खापर पंजोबा चिपड, त्यांचं समजा सांगता येतं बघ, त्याच्या पुढे कोण असतात, चिपड चिपड पंजोबा, त्यांचं समजा लिहून ठेवलेलं असेल, त्याच्या पुढे कोण, कापड पंजोबा, कापड पंजोबा, मग काय कापड चोपड, ते उपाधी येतात पा, उपाधी त्यांच्याकडे लिहिले असतात. आपणही काय ऑब्जेक्शन घे, त्यांचं ते बाड हरवलं तर ते काही नावं टाकले आपण होच म्हणणार. बरोबर. 250 वर्षांचं अंतर, 25 वर्षामध्ये एक पिढी संपते, 100 वर्षामध्ये 4 पिढ्या संपतात. पिढ्यांचं गणित असं आहे, त्याला मुलगा झाला की त्याची पिढी संपली, त्याने काही कुठं आत्महत्या केली असं नाही, पण आता मुलाची गणती सुरू झाली. आता ते दोघ सोबत जगतायत ना, तो काळ पिढ्यांमध्ये लागू पडतच नाही. 25व्या वर्षी त्याला जर मुलगा झाला तर त्याची पिढी संपली, त्याच्या मुलाची पिढी, अशी 100 वर्षांमध्ये 4 पिढ्या संपतात. माऊली आणि श्री नाथ महाराजांचं अंतर 250 वर्षांचं आहे, 256, अगदी इतिहासकारांच्या मते आपण 250 धरूयात. किती पिढ्या संपतात, तो 4 × 4 = 8 × 2 = 10. 10 पिढ्यांच्या अंतरानंतर आलेले श्री एकनाथ महाराज, आणि माऊलींचं वर्णन करताना म्हणतायत की ते माऊली माझे, ते कृपाळ आहेत, ते उदार आहेत. दोघांचं गाव एक नाही, माऊलींचं गाव आपे गाव आहे, श्रीनाथ महाराजांचं गाव पैठण आहे. दोघांचं कुळ सुद्धा एकत्र नाही, एक नाही, दोघांचं गोत्र एक नाही, तरी सुद्धा दोघांच्या मधला प्रेमा विलक्षण आहे. अहो एवढंच काय, आपण दिंडीत निघतो ना, जो मंत्र म्हणतो वारकरी संप्रदायाचा दिंडीचा जो मंत्र आहे, तो मंत्र आहे ज्ञानोबा तुकाराम. तुम्ही कधी विचार केला का हा किती लांबचा मंत्र आहे, तसा ज्ञानोबा माऊली आपेगावचे मराठवाड्यातले, तुकाराम महाराज देहूचे पश्चिम महाराष्ट्र. तुकोबारायांच्या गावून जी नदी वाहिली त्या नदीचं नाव इंद्रायणी, माऊलींच्या गावून जी नदी वाहिली ती आपली गोदामाई गोदावरी. दोघांमध्ये साधारणपणे 425 वर्षांचं अंतर आहे, पण जर वर्णन करायला गेलो किंवा त्या अभंगांमध्ये आपण जर डोकावलो तर असं वाटतं की दोघांच्या मनाच्या तारा किती घट्ट आहेत. एरवी एका घरात राहणारी माणसं, एका घरात राहणारी माणसं, पण प्रेम एकमेकात असेलच असं सांगता येत नाही. घरात जरी भिंती दिसल्या नाही तरी मनात भिंती उभ्या असतात. गालिब, मिर्झा गालिबचा एक शेर आहे की दिवारे तो नाहक बदनाम है साहब, दिवारे तो नाहक बदनाम है साहब, एक घर में लोगों को अलग रहते देखा है. आयुष्यभर माणसं एकत्र राहतात, बोलत नाही. भावाभावाशी न बोलणारी माणसं आहेत, भावाभावाशी कित्येक वर्ष न बोलणारी माणसं आहेत. आपण जर कुठं गेलो आणि सांगितलं ही पत्रिका तुमच्या भावाला द्या, तर तो अभिमानाने सांगितलं आपण नाही बोलत, 5-10 वर्ष झाली, जसं काय रेकॉर्ड झालं काहीतरी. आई वडिलाशी न बोलणारी माणसं आहेत, काही नवीन आहे काय बोलायचं, प्रपंचच आहे तो, आपल्याला ठाऊक आहे, माहिती आहे. रक्ताच्या नात्याची माणसं नाही बोलत आयुष्यभर, आणि भांडण झाल्यावर पहिला डायलॉग असतो, माझ्या मैत्रावरी काय घाई असते, मरायची काय माहिती, मेल लग्नाला येऊ नको, इकडे येऊ नको, तिकडे येऊ, तसं नाही, शेवटच डायरेक्ट फायनलच आपल्या मैतावर येऊ नको, म्हणजे मरेपर्यंत आता आपला संबंध तुटला. हे रक्ताच्या माणसांची कामं आहेत. आणि इकडं 425 वर्षाचं अंतर, आणि जगद्गुरु तुकोबारायांना जर विचारलं की माऊली कोण आहेत, माऊली कशी आहेत, तुकोबारायांचं उत्तर आहे, नानियांचा गुरु राजा महाराज, नानियांचा गुरु राजा महाराज, नानियांचा गुरु.
संतांमध्ये इतकं प्रेम आहे, इतका जिव्हाळा आहे, त्याचं कारण असे या सगळ्या साधू संतांचं ध्येय एक आहे. दुसरं कारण असे या सगळ्या साधू संतांची कार्य करण्याची पद्धती सारखी आहे. आणि तिसरं कारण या सगळ्या साधू संतांमध्ये स्वभावामध्ये विलक्षण साम्य आहे. या सगळ्यांच्या स्वभावामध्ये विलक्षण सारखेपणा आहे. परिणामी काळ सुद्धा यांना वेगळं ठेवू शकला नाही. परिणामी यांचं वेगळं गोत्र सुद्धा यांना विभक्त ठेवू शकलं नाही. परिणाम असा झाला यांचं कार्य स्वभाव एक असल्यामुळे हे जरी कोण मराठवाड्यात, कोण पश्चिम महाराष्ट्रात, कोण आणखी विदर्भात जन्माला आले असतील संत, तरी सुद्धा हे एक झाले, एकत्र झाले. आणि त्या एक त्यांच्या त्या एक होण्याने आपल्याला मात्र या वारकरी संप्रदायाचं किंवा या साधू संतांच्या भक्तीचं प्रेमाचं छत्र मिळालं. जे एकनाथ महाराजांचा अभंग आहे त्यांचं कार्य थोडं विलक्षण आहे इतर संतांपेक्षा. अजून जरा आणखी पुढचं त्याचं कारण असे प्रतिकूल काळ होता. प्रतिकूल काळामध्ये श्री एकनाथ महाराजांना कार्य करावं लागलं. कुणी स्वातंत्र्यात कार्य केलं, कुणी नंतरच्या लोकशाहीत काम केलं, पण श्री एकनाथ महाराजांनी जेव्हा पैठणला मुस्लिमांची सत्ता होती अशा त्या मुस्लिमांच्या म्हणजे धर्मविरोधी सत्तेत असताना सुद्धा धर्माचं काम सुरू ठेवलं. नगर जिल्हा आहे, नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुका आहे, तिथे एक ठिकाण आहे ताहराबाद, कधी गेलात तर जा दर्शन घ्या. एक महात्मा होऊन गेला संत श्री महिपती बाबा, त्यांना म्हटलं जातं संत चरित्रकार. महाराष्ट्रातल्या साधारणपणे 53 संतांचं चरित्र त्यांनी संत चरित्र चरित्रामृत नावाच्या ग्रंथात लिहून काढले. ओवी बुद्ध आहे मराठीमध्ये. महाराष्ट्रात जेवढे संत झाले माऊलींच्या काळात त्या त्या संतांचं चरित्र त्यांनी ओवीबद्ध लिहून काढले. नाथ महाराजांचं जे चरित्र लिहिलं ना त्यांनी एकनाथ महाराजांचं, त्यात महिपती महाराज ताहराबादकरांनी त्यांनी नाथ महाराजांच्या चरित्राला सुरुवातीला एका सुवासिनी स्त्रीची उपमा दिली, एका पतिव्रता सुवासिनी स्त्रीची. त्यांनी असं म्हटलंय की नाथ महाराज म्हणजे एक पतिव्रता सुवासिन स्त्री आहे. का म्हणून? कारण की जेव्हा आपल्या घरात ग्रंथ ठेवणं सुद्धा मानेऊन चाकू फिरवण्यासारखं होतं किंवा ते कारण मानेऊन सुरी फिरायला पुरेसं होतं. एखाद्याच्या घरात जर नामदेवरायांचा लिहिलेला अभंग सापडला, माऊलींची लिहिलेली ओवी सापडली ना, तरीसुद्धा मुंडके तुटले जायचे, एवढा प्रतिकूल काळ होता. मी हिंदू आहे असं म्हणायचंच नाही असा काळ होता. आणि हिंदू आहे म्हणाल तर त्याच्यावर कर लावला जायचा. आपल्या काही पद्धती, आजही आपण किती अन्याय सहन केला याची निशाणी आहे आपल्या काही परंपरा. लग्नामध्ये नवरदेवाच्या कमरेला तलवार असते, आता ती काय असते, ती कट्या पक्की गंजलेली असते, ती त्याच्यातून निघत नाही, निघाली घुसणार नाही परत त्याची. तुम्ही कधी विचार केला का ती कशाला? आमचा एक मित्र रियाज जहागीरदार फोटोग्राफर आहे,
मुस्लिम आहे, लग्नात आला होता भावाच्या, मला म्हटलं कशाला ही कट्यार, लग्नाच्या मंगल प्रसंग आहे आणि मग शस्त्र का? बरोबर आहे, प्रसंग मंगल आहे आणि मग शस्त्र का? त्याचं कारण असं आहे की लग्न जर कळालं एखाद्या सरदाराला, एखाद्या पठाणाला, बहामनी, मुघल, त्याला जर कळालं ना की अमुक अमुक ठिकाणी लग्न आहे, तर लग्नातून नवऱ्या मुलीला पळवलं जायचं, नवऱ्या मुलीला पळवलं जायचं, म्हणून तर ती कट्यार किंवा ती तलवार ठेवली जाऊ लागली की बाबा तसा काही प्रसंग आला तर ती काढ आणि वापर, यासाठी ती होती. तसा काही शास्त्रांमध्ये उल्लेख नाही, मग ती का ठेवली जाते? आपण किती भोगलंय याची ती निशाणी आहे, आपण किती अन्याय सहन केलाय याची ती निशाणी आहे. आणि अशा अन्यायाच्या काळात नाथ महाराजांनी हिंदू धर्माविषयी, संप्रदायाविषयी, तत्वज्ञानाविषयी, सद्गुणांविषयी त्यांचं धर्म कीर्तन चालू ठेवलं, बंद नाही केलं. कितीही प्रतिकूळ काळामध्ये त्यांनी ते चालू ठेवलं, म्हणून त्यांना सुवासिनी स्त्रीची उपमा आहे. महिपती बाबांच्या शब्दात सांगतो, बाबा म्हणतात की एखादी सुवासिनी स्त्री संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी अंगणात येते, त्या तुळशी वृंदावनात दिवा लावते, पंती लावते, ज्योती लावते. तिचा पती परदेशाला गेलाय किंवा लांब प्रवासाला गेलाय, तो आणखी आला नाही, ती त्याची वाट पाहते आणि अशावेळी तो दिवा, ती त्या सुवासिनी स्त्री त्या तुळशी वृंदावनामध्ये संध्याकाळच्या वेळी ती ज्योती लावते, रांगोळी काढते, तेवढ्यात वारा सुटतो. तिचं काळीच घाबरतं, ती समोर होते, तिला असं वाटलं हा दिवा भिजू नये, म्हणून ती काय करते, आपला पदर धरते आणि तो दिवा ती पेटता ठेवते. पदर धरून तिने तो दिवा त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये पेटता ठेवावा, तसं नाथ महाराज रूपी सुवासिनी स्त्रीने. अधर्माचा 15व्या शतकाचा काळ आहे त्यांचा, 15व्या शतकामध्ये अधर्माचा सोसाट्याचा वारा सुटला आणि नाथ महाराजांनी आपला सात्विक पदर लावून धर्माचा दिवा जिवंत ठेवला. महिपतीवा धर्माचे पाळन पाळन श्राद्ध आहे, श्राद्ध घेतलं, कीर्तनकार सांगितले आणि मग त्याचा फोन आला ते नातेवाईकाचा, महाराज परवानगी तर नाही. म्हटलं मग नाही मग ते केस बीच झाली तर? म्हटलं आम्ही असं ऐकलं होतं की देव बाल बी बाका करण असे, सगळं जग बिलगलन देवाची कृपा असेल तर केस सुद्धा वाकडा होत नाही, कसे काय केस होईल, झाली तर ती आम्ही अंगावर घेऊ हे की हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाथ महाराजांनी ते काम केलं. दुसरं काम नाथ महाराजांनी केलं, सोपं वाङ्मय महाराष्ट्राला दिलं, सोपं वाङ्मय सरळ भाषेत. संत जो असतो तो अवघडाचं सोपं करतो, विद्वान जो असतो ना तो सोप्याचं अवघड करतो. विद्वान कोण? जो सोप्याचं अवघड करतो, तो विद्वान. आमचे एक सहपाठी होते आळंदीमध्ये, जरा उशीर आले वर्गात,
आमच्या गुरुजींनी त्याला विचारलंय, उद्धव उद्धव ठोंबरे नाव होतं त्याचं, फार हुशार, संस्कृत बोलायचा, कीर्तन संस्कृत मध्ये करायचं, मराठी जरी बोलला तर इतकं कठीण बोलायचं ना, जरा उशीर झाला. बाबांनी त्याला विचारलं, अय उद्धव एवढा उशीर का झाला, त्याने सांगितलं बाबा येताना काय झालं, माझ्या दुचाकीच्या पार्श्वभागातील चक्रातील वायूचे बहिर्गमन झाले. आता आम्ही नवीनच होतो सगळे, म्हटलो परत सांग, त्यांनी सांगितलं माझ्या दुचाकीच्या पार्श्वभागातील चक्रातील वायूचे बहिर्गमन झाले म्हणून उशीर झाला. दुचाकी म्हणजे काय? सायकल. पार्श्वभागातील म्हणजे मागच्या, चक्रातील म्हणजे चाकातील, वायूची म्हणजे हवेची, बहिर्गमन झाले, पंचर झाली सरळ. म्हणणं किती सोपं, केवढं लांबून येणं हे एखादं चक्कर येऊन पडणार नाही का? माझ्या दुचाकीच्या पार्श्व, याला विद्वान म्हणतात, याला विद्वान म्हणतात. सोपं अवघड करायचं, आणि अवघड जो माऊलींची हुवी तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवे. नाथ महाराजांनी महाराष्ट्राला सोपी ती भाषा दिली. किती सोपी भाषा आहे नाथ महाराजांची, ते भारुड किती सोपे आहेत. वासुदेव प्रकरण नाथ महाराजांचं किती सोपं आहे, वाचलं की सार्थ. नाथ महाराजांचं वाङ्मय सगळ्यात शेवटी सार्थ झालं, त्याचं कारणही तसंच आहे. त्यांच्या वाङ्मयाला सार्थची गरज नाही, त्या पोथ्या असतात पण श्रावणात पोथ्या, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत. एक वाचक म्हणजे तो वाचतो, आणि एक दुसरा तो अर्थ सांगतो. तो निम्मे झोपेत असतील तरी अर्थ बरोबर ऐकणारे सुद्धा, तरी सुद्धा अर्थ बरोबर येतो. सोपं वाङ्मय येते. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही कोणाच्या अंगात आलं तर कीर्तनाचा वासुदेव व्हायला वेळ. का म्हटलो माहिती का, हा अभंग, हा अभंग याचा अर्थ काय विचारायला तुम्हाला कोणी कीर्तनकाराकडे ग्रंथाकडे जाण्याची गरज नाही. फार सोपी भाषा आहे. कर जोडोनी विनवितो तुम्हा नका गुंतू विषय कामा नका करू संसार श्रमा तुम्ही आठवा मधुस. पूर्ण अभंग वाचून पाहतो. नर देह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. शेवटचं चरण, हेची माझी विनवणी जोडोनी कर दोनी शरण एका जनार्दनी तुम्ही. किती सोपी भाषा आहे. नाथ महाराजांनी सोपी भाषा दिली. नाथ महाराजांचा आणखी एक उपकार आहे तो असा की आपल्याला ज्ञानेश्वरी परत एकदा नाथ महाराजांनी दिली. माऊलींनी समाधी घेतली, माऊलींच्या समाधीनंतर इंद्रायणीला प्रचंड पूर आला आणि समाधी माती खाली गेली, पूजा बंद पडली, समाधी सापडे ना. तिथल्या ब्राह्मणांनी सांगून टाकलं बाबा समाधी वाहून गेली, समाधी माती खाली गेली. तिथल्या ब्राह्मण मंडळींनी पुजाऱ्यांनी सांगितलं सापडत नाही बहुतेक, समाधी वाहून गेली, पूजा बंद पडली. माऊलींची पूजा साधारणपणे 1600 वर्ष बंद पडली होती. माऊलींची, ज्या माऊलींना काळ मारू शकला नाही, जे माऊली काळाच्या माथ्यावर पाय ठेवून राहतात त्या माऊलींची सुद्धा पूजा 1600 वर्ष बंद पडली होती. काळ फार बलवान आहे, काळाला घाबरून राहा. कबीरजींचा एक अभंग आहे. मत करना अभिमान रे बंदे मत करना अभिमान तेरे जैसे लाखों आए लाखों इस मिट्टी ने खाए. मत करना माणसाने ना पद आहे ना, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, तेव्हाच चांगलं वागावं. रिटायर झालं तर तेव्हा कोणी नमस्कारच करतो, तो करायचाच, त्यानंतर तो करायचाच, पण तो फक्त रिटायर झाल्यावरच करायचा, मग नाही. आपल्याकडे वेळ आहे, मग आता गप्पा मारायला कोणतरी पाहिजे. आमच्या गावात एक साय, तुम्ही चौकशी तर नाही करणार घोटाळा.
कधीच गावाला आले नाही तर चांगली बोलली नाही. आता वेळ आहे तर त्यांना वाटतं की या पोरांनी माझी जवळ यावं बसावं. ती पोरी टर उडवतात त्यांची. जेव्हा प्रतिष्ठा आहे, पद आहे, आपल्याकडे मान आहे, तेव्हाच चांगलं वागावं. कारण काळ फार बलवान आहे. मत करना अभिमान बंदे, मत करना अभिमान तेरे जैसे लाखो आए. माऊलींची समाधी, माऊलींची समाधी 125 वर्ष पूजेविना होती. माऊलींना त्याचं नाही वाईट वाटलं, पण लोकांच्या घरात त्या ज्ञानेश्वर्या होत्या ना, त्याच्यात लोकांनी घुसखोरी चालू केली. कोणाला जर चांगली ओळी सुचली म्हणजे त्यालाच असं वाटायचं की आपल्याला चांगली ओळी सुचली. त्याने काय करायचं, माऊलींची एखादी काढायची आणि स्वतःची घालायची. लोक फार बुद्धिवान आहे, गवळणी तयार करतात. काय केलं, स्वतःच्या मनाने गवळणी. मी पंढरपुरात गवळण ऐकली होती 2 वर्षापूर्वी. मी गवळ्या घरची गवळण आहे, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. म्हणजे याला पोलिसांची 3rd degree लावायला, दुसरी डिग्रीच कापायची. अरे बाबा, साधू संतांचे शब्द आहेत ना. जर कुणाला विचारलं काय रचतो स्वतः, त्याचं उत्तर असं, देवाचंच तर रचलं. अरे बाबा, साधू संतांचे शब्द म्हणजे बंदुकीतून आलेली गोळी आहे. तुमचे आमचे शब्द म्हणजे बंदुकीचीच गोळी, पण हाताने फेकून मारलेली गोळी. नाही ना परिणाम होणार तिचा. तिने मनुष्य जो परिणाम बंदुकीतून आलेल्या गोळीचा होईल, तो तुमच्या आमच्या मुखातून आलेल्या शब्दाचा कसं काय होईल? तो आपण हाताने फेकलेल्या गोळीचा जसा होणार नाही, तसा जो परिणाम संत शब्दाचा होईल, तो परिणाम आपल्या मुखातल्या शब्दाचा नाही होणार. आपण उगी का त्या शब्दांशी खेळ करावे? आपण इकडे कादंबऱ्या, काव्य, कविता त्या रचाव्या, त्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्या गाथ्यामध्ये हस्तक्षेप करावा, इतक्या योग्यतेचे आपण नाही, इतक्या योग्यतेची आपण नाही. पण ते लोकांनी केलं, काही ओव्या काढल्या, काही ओव्या घातल्या. तेव्हा माऊलींना असं वाटलं की आता आता लोकांना परत एकदा शुद्ध ज्ञानेश्वरी देण्यासाठी माझ्या नाथाला बोलावलं पाहिजे. माऊली नाथरायांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं की या भेटीला. नाथ महाराज खडबडून रात्री 12 वाजता जागे झाले. पत्नीला उठवलं, गिरिजाबाईला, म्हटले मला माऊली बोलावतात. आता ती सुद्धा परमार्थाने फार उच्च अधिकाराची माऊली. तिने सांगितलं माऊली बोलावतात का, मग सकाळीच निघा. माऊली बोलावतात ना, मग सकाळीच निघा. तिचा अधिकार तेवढा म्हणून नाथ महाराजांनी परवानगी विचारली असेल. तिचा अधिकार तेवढा म्हणून विचारला असेल की जाऊ का नको, माऊली बोलावतात. आहे की नाही? आमच्या गावात एक टेलर आहेत. आम्ही कोणी टेलर असतील तर माफी मागतो आधीच. त्यांना मी आपलं नेत असतो कुठं कुठं किरताला. एके दिवशी त्यांचं काय भांडण झालं होतं, ती बाई बाहेर भांडे घासत होती. गेलो मी, गाडी लावली, 5 वाजता ठरलं होतं जायचं. म्हटलं तिला विचारलं की टेलर कुठे, ती वैतागलेली होती. त्याने सांगितलं टेलर गेले चुलीत. हिने नवऱ्याला चुलीत घातलं. आपल्याला कुठल्या भट्टीत कोंबी, आपल्याला कुठल्या भट्टीत कोंबीत सांगता येत. आपण निघायला पाहिजे. नाथ महाराजांनी परवानगी विचारली, चरित्रात आहे. पण मग तिचा अधिकार माहिती असेल ना की ही जाऊ देईल, ही म्हणेलच. सकाळीसच निघाले, प्रसंग मोठा आहे. नाथ महाराजांनी दिंडी काढली, आळंदीला गेले, माऊलींची भेट घेतली, माऊलींचं दर्शन केलं. माऊलींना विचारलं मला का बोलावलं. माऊलींनी सांगितलं नाथा, ही ज्ञानेश्वरी आहे, तुला परत एकदा शुद्ध करायची. ते आले, ज्ञानेश्वरी शुद्ध केली, जगाला दिली. आणि तिथून पुढे नाथ महाराज सगळं विसरले. नाथ महाराज वेदांतावर प्रवचन करायचे, बंद करून टाकले. तिथून पुढचे नाथ महाराजांचे प्रवचन ज्ञानेश्वरीवर सुरू झाले. नाथ महाराज मंत्र म्हणायचे ते बंद करून टाकले. फक्त ज्ञानदेव, फक्त माऊली, फक्त माऊली. नाथ महाराज पुराणातल्या गोष्टी सांगायचे, त्या सुद्धा कमी केल्या. आता फक्त माऊलींचं चरित्र सांगू लागले. फक्त माऊली, फक्त माऊली, मुखातून फक्त माऊली. कोणीतरी नाथ महाराजांना विचारलंच की नाथ महाराज प्रचंड बदल झाला हो, तुमच्या पुराणातल्या गोष्टी कमी झाल्या, तुमचे तोंडातले मंत्र आता ऐकू येत नाही, फक्त ज्ञानदेव, फक्त ज्ञानदेव. तुम्ही वेदांतावर प्रवचन करायचे, तेही बंद झाले, फक्त ज्ञानेश्वरी. एवढं माऊलींमध्ये काय दिसलं, काय दिसलं, ते नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून कृपाळो
परमेश्वर तया नमस्कार वारंवार। माझी माऊली कृपाळ आहेत, कृपा उपजे संतांच्या ठाई, कृपेसी स्वतंत्र जन्म नाही। नाथ महाराजांच्या भागवतातल्या प्रमाणे नाथराय म्हणतात की कृपा स्वतंत्र जन्माला येतच नाही, कृपा ही साधूचा आश्रय करून जन्माला येते। कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे साधकासाठी संजीवनी। कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे साधकाला परमात्म्यापर्यंत पोहोचवणारी ताकद, शक्ती, तिचं नाव कृपा। कृपा अशी गोष्ट आहे की त्या कृपेचं दान जर मिळालं तर जन्मच्या जन्म संपत नाही, तिला कृपा म्हणतात। कृपा दान केले संती कल्पांती सरेणा। कृपा दान केले संती कल्पांती सरेणा। त्याला कृपा म्हणतात जी कधी संपत नाही, आणि न संपणारी कृपा आपल्या सगळ्यांवर माऊलींची न संपणारी। काय? कारण माऊली संपत नाही, माऊली कधी संपत नाही, माऊली आजही आहे। ती आळंदी अशी जागा आहे, माऊलींची समाधी अशी जागा आहे ना, तुम्ही कधी आळंदीत जाऊन पहा, मन मनुष्य शुद्ध होतो। आमच्या गुरुजींचं वाक्य पूज्य विठ्ठल बाबा घुलेंचं, म्हटले कधीच न वाकणारा मनुष्य, काही माणसं असतात ना ते वाकत नाही, झुकत नाही, त्यांच्या तोंडात शब्दही तसेच असतात, मोडेन पण वाकणार नाही, लात मारीन तिथं पाणी काढीन। मग मागे कुठं गेला होता तो पावसाच्या आधी? दुष्काळ पडला तर थोडा जपून झोपत जा, लोक तंगडं नेतील कापून पाणी काढणाऱ्याच। एकाच्या गाडीवर वाक्य वाचलं होतं मी पुण्यात, भाऊंशी वाकडं नदीवर लाकडं, म्हणलं आयु भाऊ खतरनाकच आहेत मोठे, हॉस्पिटल वगैरे अजिबात नाही। अशी न वाकणारी माणसं आहेत ना, ती सुद्धा तुम्ही आळंदीला न्या, ती सुद्धा वागतात हो त्या भूमीत, काय सद्गुण आहे काय माहिती। ती भूमी माणसाला नम्र करते, ती भूमी माणसाला आर्द्र करते, ती भूमी माणसाला ओलं करते, कारण तिथं जे आहेत त्यांनी सगळ्या जगालाच त्या कृपेचं दान देऊ केलंय। आपण फक्त घेण्याची पात्रता ठेवावी, आपण फक्त तिथं जावं, त्या समाधीला पाहावं। संत कृपाळू, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती। दुसरा शब्द आहे नाथ महाराजांचा उदार। माझी माऊली कृपाळू आहेत तशी माझी माऊली उदार आहे। उदार म्हणजे जो घेतल्याशिवाय देतो आणि न घेण्यासाठी देतो। विठ्ठला विठ्ठला, घेण्यासाठी किंवा घेऊन जो देत असेल तो उदार नाही। उदार जर घेऊन देणारा उदार असता तर मग दुकानदार तर सगळ्यात मोठा उदार असेल। घेण्यासाठी देत देतो तो उदार असतात, मग बँक, फायनान्स, व्याज देणारे, आपले कर्ज देणारे, तेही उदार असते। जो घेण्यासाठी, भविष्यातल्या घेण्यासाठी जो आज देतो तो सुद्धा उदार नाही। जो न घेता देतो आणि न घेण्यासाठी देतो त्याचं नाव उदार। उदार उदार संत उदार, उदार भरली अनंत भांडार। माऊली असे इंद्रायणीच्या काठाने निघाले होते तो विसोबा आडवा आला, थोडक्यात आपल्याला माहिती आहे तो प्रसंग। विसोबा चाटी नावाचा तो ग्रस्त आडवा आला, त्यांनी माऊलींची झोळी इसकवली, पालथी घातली, त्यातलं पीठ सांडून दिलं। माऊली रडत सिद्ध बेटात आली आणि निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं होतं, ज्ञाना कार्य रडतो? म्हटले दादा तो विसोबा भेटला, त्याने झोळी खेचली, इंद्रायणीच्या वाळवंटात पालथी केली, सगळं पीठ त्याने त्या इंद्रायणीच्या त्या वाळवंटात सांडून दिलं, त्या पीठावर तो नाचला, तो शिव्या शाप देत होता, त्याने खूप त्रास दिला। फार सुंदर संभाषण आहे, बारीक आहे का बरं?
मोठ्या भावाने छोट्या भावाला म्हणजे माऊलींना विचारलं होतं की का तू रडत आला. म्हटली त्याने मला फार त्रास दिला, त्याने मला फार त्रास दिला, फार शिव्या शाप दिले. शेवटी तर धमकी दिली, परत आळंदीत दिसला तर याद राख. मग निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं होतं तू काय दिलंस, मग म्हटले असं कसं विचारतं. त्याने मला त्रास दिला, त्याने मला शिव्या शाप दिल्या. म्हटले ते ठीक आहे बाबा, त्याने त्रास दिला, त्याने शिव्या शाप दिल्या, तर मग कोणाचं उसणं ठेवायचं नसतं. त्याने दिलंच ना, मग घेतलंस ना तू, मग तू काय दिलंस. एका क्षणात माऊलींच्या लक्षात आलं, माऊली पळत गेले. त्या विसोबाला लांबूनच आशीर्वाद दिला होता की तू नामदेवरायांचा गुरु होशील. तोच विसोबा खेचर नामदेवरायांचा गुरु झाला. अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता, नामयाचा खेचरी दाता, नामयाचा खेचरी दाता. अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता, नामयाचा खेचरी दाता. शिव्या शाप दिले त्याला सुद्धा आशीर्वाद देणारे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चरा मी कळा कुसरी काहीच नेने. बोलतो एका जनार्दनी तुमचा त्याची आस पुरा, कृपाळू उदार. पुढचा शब्द आहे माझा, फार गोड शब्द आहे बरं. संतांचा आवडता शब्द आहे हा माझा. खरं माऊली सगळ्या जगाची, माऊलींनी ज्ञानेश्वरी जी लिहिली आहे ना, सांगितली आहे सच्चिदानंद बाबांनी जी कागदावर उतरून घेतली आहे, त्या ज्ञानेश्वरीमध्ये हिंदू शब्द नाही, हिंदू शब्द नाही. का माहिती आहे? कारण ती फक्त हिंदूंची न व्हावी म्हणून ती अखिल जगाला. माऊलींना जर विचारलं की आपली ज्ञानेश्वरी कशासाठी आहे, हिचा उपयोग काय आणि ही कुणासाठी आहे, जरा सांगाल का माऊलींनी एकाच ओवीत ज्ञानेश्वरी कशासाठी आणि कुणासाठी सांगितली. माऊलींची ओवी, दिसो परत तोडवळा पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुखाळा माझी विश्व. कशासाठी विस्तर परतत्व डोळा, देवाला डोळ्याने पाहता यावं म्हणून ज्ञानेश्वरी आहे. आणि कशासाठी आहे? यासाठी. कुणासाठी आहे? म्हटले रिगो विश्व, सगळ्या जगासाठी, अमक्यासाठी तमक्यासाठी. माऊलींची एवढीशी छोटीशी मूर्ती आळंदीमध्ये बसून अवघ्या विश्वाच्या कल्याणाची स्वप्न पाहत होती. हो माऊलींचे शब्द असे छोटे मोठे नाही, त्याचे अजिबात नाही, मोठंच आहे त्यांचं. त्यांच्या आईने, त्यांच्या कुळाने, त्यांच्या परंपरेने, त्यांच्या बंधूने त्यांच्यावर जे संस्कार केले ना, त्याचे मोठं पाहण्याचे केले, मोठं. आपलं जर पोरगं शाळेत निघालं ना, शाळेत, त्याच्या जर डब्यात आपण काय स्पेशल डिश दिली, काय केक म्हणा काय बिस्किट, तर त्याची आई त्याला काय सांगते? पिंट्या जान सगळ्यांना वाट सांगते ना, काय सांगते? काय एकटाच कोपऱ्यात जा, एकटाच. मग ते कालांतराने तर ती एकट्यामधून त्या आईलाही बाद करतं, ते बापालाही बाद करतं, एकटाच ना. मग या चौकोनात ते सुद्धा नको, ती त्याला सांगते ना एकटाच, बिलकुल कोणा तुझ्या एकदम जवळच्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा अजिबात दाखवू नको. माऊलींचे स्वप्न असे, माऊलींचे शब्द असे, एकटाच, दोन, तीन, मी, आमचं, असे नाही, मोठे शब्द त्यांचे फार. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन,
अवगाते संसार सुखाता करीना अवगाते संसार सुखाता करीना सगळ्या जगाचा विचार करणारी माऊली पण त्यांची ओळख करून देताना नाथ महाराज म्हणतात माऊली आमचे नाही कसे आहेत माझे आहेत कृपाळू उदार माझा. नाथ महाराजांना असं विचारावं वाटतं की एवढे माऊली मोठे जगाचे जगाचा विचार करणारे मग त्यांना तुम्ही फक्त माझा का म्हणता. हा माझा शब्द संतांच्या आवडीचा शब्द आहे. माझा शब्द त्या व्यक्तीच्या फार जवळ नेणारा शब्द आहे. माझा शब्द हा जबाबदारी कर्तव्य दाखवणारा शब्द आहे. काही गोष्टींना तरी आमचं म्हणूच नाही आपलं म्हणूच नाही. विचार येऊ शकतो की बाबा आपले माऊली म्हटलं असतं काय बिघडलं असतं. आपले सगळ्यांची माऊली म्हटलं असतं कृपाळू उदार आपले माऊली म्हटलं असतं काय बिघडलं असतं. पण फार बिघडलं असतो. ज्या गोष्टी आपल्या असतात ना त्यांचे फार हाल असतात. सार्वजनिक गोष्टीचे हाल असतात. ती बस माणसाला जाळायला एकच भेटते ती बस. तुम्ही कधी असं ऐकलं का की बस आलीच नाही गावातून दंगेखोरांना तर काहीतरी जाळपोळ करायची होती मग त्यांनी स्वतःची मोटरसायकल आणून जाळली. कधीच नाही घडणार कारण ती मोटरसायकल माझी आहे. बस कोणाची आहे आपलीच ना. लोकांनी लोकांसाठी चालवलेली शाही म्हणजे लोकशाही. आपणच टॅक्स भरतो त्याच्यातून हे सगळे सडका त्याच्यातूनच धरणं त्याच्यातूनच ह्या बस. दोघ जण बसवर बसले होते सीट कव्हर फाटलं होतं मध्ये. एक जण थोडं बिलिंदर होतं त्याच्यातून कापूस काढायचं ते स्पंज सीटचा. ते शेजारच्या मूर्ख आहेस तू. बस देशाची संपत्ती आहे. एसटी अख्ख्या राष्ट्राची संपत्ती आहे. कापूस काढणाऱ्याने सांगितलं राष्ट्राची म्हणजे नेमकी कोणाची. म्हटले राष्ट्राची म्हणजे भारत देशाची. अरे भारत देशाची म्हणजे नेमकी कोणाची मालकी आहे पण बसवर. कापूस काढणारा विचारायला लागला. सर यांनी सांगितलं तू बावळट आहेस. भारत देशाची मालकी म्हणजे भारतातल्या प्रत्येक माणसाचा अधिकार आहे या बसवर. प्रत्येक माणसाचा हिस्सा आहे या बसमध्ये भारताच्या. त्यांनी सांगितलं मग तेच तर माझा हिस्सा काढून तू बाकीची घेऊन जा तिकडं माझा एवढा वाटायला येणार नाही. बस आपण का जाळायला तयार होतो माहितीये. कारण बस सगळ्यांची आहे. मोटरसायकलची आपण चार वेळा का काळजी घेतो का चार वेळा तिला पुसतो का चार वेळा तिला धुतो कारण ती माझी आहे. बस आमची आहे आपली आहे. देवाची सुद्धा ओळख करून देताना तुकोबारायांनी आपला विठोबा नाही म्हटलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण कोटी जनतेचा देश आहे. जास्त असेल कदाचित जनगणना झाली नाही कोरोनामुळे.
जास्त असेल. 125 कोटीचा देश आहे पण प्रतिज्ञा मात्र आम्हाला शाळेत अशी शिकवली गेली, भारत आमचा नाही. कोणता? माझा. लिहिणाऱ्याने फार विचार करून लिहिली असेल बरं, माझा का? आपल्या भगूरचे एक स्वातंत्र्यवीर सावरकर होऊन गेले, वीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांना इंग्रज सरकारने 50 वर्षांची शिक्षा सुनावली. 30 वर्षांची होते ते, 30. त्यांची पत्नी होती 26 वर्षांची, तिला माई म्हणायचे सगळे. सावरकर सुद्धा तिला माईच म्हणायची, स्वातंत्र्यवीर. 30 वर्षाचे असताना तो खटला चालला मुंबईत कोर्टाने, त्यांना 50 वर्षांची शिक्षा सुनावली. 30 वर्षाची व्यक्ती 50 वर्षांची शिक्षा भोगून येईल. 24 तासांचा दिवस होता इंग्रज काळात, आता 12 तासांचा दिवस आहे आपल्या शिक्षेत. म्हणजे ज्याला 16 वर्षांची शिक्षा तो 8 वर्षात बाहेर येतो. इंग्रजांचा मात्र 24 तासांचा दिवस, 24 तासांचा. मग 50 वर्षांची शिक्षा म्हणजे 30 वर्षाचा व्यक्ती किती वर्षांचा होऊन पडतील? 80. आणि इंग्रजांच्या कैदेमध्ये 80 वर्ष एकही कैदी जिवंत राहिला नाही, कारण योजना तशी होती. उंच उंच भिंती असायच्या जेलच्या, जेणेकरून त्या कैद्याला ऑक्सिजन कमी भेटावा. ऑक्सिजन कमी मिळाला की दमा व्हायचा, दम्याचे उपचार नाही केले की टीबी व्हायचा, आणि बरोबर कैद्याला मारलं जायचं. ज्या भांड्यात ते स्वयंपाक शिजवला जायचा ते भांड ॲल्युमिनियमचं असायचं, ॲल्युमिनियमचं. त्याला जर्मन म्हणतात, काय लोक ते चेअरमन म्हणलं, चेअरमन जर्मनीने ते तयार केलं. त्याच्यात ते अन्न शिजवलं जायचं, त्याच्यात जर अन्न शिजवलं गेलं तर अन्न 5% विषारी होतं, 5% विषारी होतं अन्न जर त्याच्यात शिजवलं तर. ही इंग्रजांच्या सगळ्या युक्त्या होत्या, आपला पती आपल्याला जिवंत सापडणार नाही, भेटणार नाही माई सावरकरांना. एकदा शेवटचं पाहावं म्हणून त्या ठाण्याला गेल्या, तुरुंगात ठाण्याला गेल्या. सावरकरांच्या अंगावर बारदानाचा शर्ट होता, पोत्याचा. 26 वर्षांची पत्नी भेटायला आली, मध्ये लोखंडी सळ्या आहेत, मध्ये जेल आहे. 26 वर्षांची पत्नी बाहेरून उभी आहे, पण 30 वर्षांचा पती की जो परत आपल्याला भेटणार नाही, त्याच्या भेटीसाठी ती गेली. तिच्या डोळ्यातून 2 आसवं गळणार आहे, स्वाभाविक आहे. ती तसे 2 टिपूस खाली पडले. सावरकरांना वाटलं की काय करावं, काय बोलावं, सुरुवात कशी करावी. वीर सावरकरांनी सांगितलं, माई तू का रडतेस, माझे हाल पाहून रडतेस का? मला परवा दिवशी अंदमानला नेणार आहेत म्हणून रडते का? हे बघ, आता तरी मी फार सुखात आहे. हा जो बारदानाचा शर्ट आहे ना गोणपाटाचा, याचा एक पहिला फायदा आहे, इथं मला डास चावत नाहीत. तिला कळालं की हे आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतायत. पण जो पती परत आयुष्यात भेटणार नाही, त्याची शेवटची भेट घेणारी पत्नी, तेवढ्या वाक्याने हसेल का? तिच्या डोळ्यातून आणखी 2 टिपूस, आणखी 2 थेंब खाली पडले. तेव्हा वीर सावरकरांनी सांगितलं होतं, माई का रडती, हुंदके फुटले, उत्तर आली नाही. तेव्हा सावरकरांनी सांगितलं होतं, माई तुझ्या प्रपंचाची राख रांगोळी झाली, मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे. पण सांगू का, मी असा विचार करतो की देश हा देव आहे, देश, भारत देश हा देव आहे, आणि देवाला नैवेद्य द्यावा लागतो ना. मग माझा संसार म्हणजे नैवेद्य, मी त्याला अर्पण केलाय, मी त्याचा विचारच करत नाही. त्या मोठ्या देवासाठी हा माझा छोटासा नैवेद्य मी देऊन टाकलाय. माई खाली वाकल्या, तेव्हा वीर सावरकरांनी विचारलं होतं काय करते. तिने दर्शन घेतलं त्या 26 वर्षांच्या पत्नीने, सांगितलं होतं काही नाही, पाय पाहून घेते, पुढच्या जन्मी चुकायला नको. पाय पाहून घेते, लक्षात ठेवते, पुढच्या जन्मी चुकायला नको. काय माणसं होऊन गेले, विठ्ठल विठ्ठल. त्यांनी असा नाही विचार केला, याचा आहे त्याचा आहे त्याचा आहे, मग मीच का मरू, याचा आहे त्याचा आहे. उगी व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज येतात, त्यांचं चरित्र वाचा बरं. कुणाला जज करताना त्याचा जात धर्म उगीच आपण डोक्यात वीज भरून घेतो. फार या माणसांचं मोठं बलिदान आहे, फार मोठी माणसं आहे ती. माझा कृपाळू उदार, पुढचा शब्द आहे माझा. प्रत्येकाला पांडुरंग माझा वाटला पाहिजे, माऊली माझी वाटली पाहिजे, देशही माझा वाटला पाहिजे. छत्रपतींनी आपलं बोट कापून शिवाचा अभिषेक केला, राज्य स्थापन करायचे म्हणून. जेव्हा राज्याचं नाव काय ठेवायचं
ही चर्चा चालली तेव्हा सवंगड्यांनी ठरवलं की आपल्या राज्याचं नाव आपण शिवराज्य ठेवू. शिवराज्य का? कारण छत्रपतींनी ठेवलंय ना, छत्रपतींनी याचा पाया घातलाय ना. छत्रपती तोरणा जिंकणार आहेत ना, छत्रपती आमचे पुढारी आहेत ना, छत्रपती आमचे नेते आहेत, ते पुढं होणार आहेत, ते जीव धोक्यात घालणार आहे. एक वतनदाराचा मुलगा, एक जमीनदाराचा मुलगा स्वतःचं सुखी आयुष्य सोडून राज्य निर्माण करतोय, मग त्या मुलाचं नाव त्याला पाहिजे. यांचं नाव शिवाजी आहेत, तर मग त्यांनी निर्माण केलेल्या राज्याचं नाव शिवराज्य पाहिजे असं सवंगड्यांना वाटलं. तेव्हा छत्रपतींनी काय सांगितलं माहिती? छत्रपतींनी सांगितलं नाही नाही, शिवराज्य नाही ठेवायचं. शिवराज्य नाव ठेवलं तर फक्त ते राज्य होईल, माझं होईल, आपण स्वराज्य ठेवू. सो म्हणजे प्रत्येकाला ते स्वतःचं वाटलं पाहिजे, प्रत्येकाला ते माझं वाटलं पाहिजे, म्हणून स्वराज्य. स्वराज्य माझं. माझा एक मित्र आहे मनोज सांगळे, बरं का, निळोब महाराज, नाशिकला नॉर्वेला राहतो, 6 महिन्यांनी परत आला. नॉर्वे नावाचा देश, 6 महिने रात्र असते, 6 महिने उजेड, 6 महिने दिवस, 6 महिने रात्र, नॉर्वे नावाचं. आला, इंजिनियर आहे, फार हुशार आहे. आल्यावर चॉकलेट घेऊन आला, म्हटलं त्याच्यावर काय लिहिलेलं नाही बघा, काय व्हेज नॉन म्हणजे टिपका काही बस काय, चॉकलेट नाही खाता येणार, पण देशाबद्दल सांग. त्यांचा तो फार भारी देश आहे. म्हटलं कसं काय? म्हटले याच्यात त्याच्यावर कोणी जबाबदारी टाकत नाही, प्रत्येकाला असं वाटतं की नॉर्वे माझा आहे. खाली पडलेला बिस्किटाचा कागद असेल प्लास्टिकचा, तर कोणी टाकलाय काय, चौकशा नाही करत माणसं, उचलतात आणि कचरापेटीत टाकतात. त्यांनी सांगितलं पेपर दुकानदार दिवसभर पेपर विकत बसत नाही, तो गठ्ठा आणतो गावच्या चौकात ठेवतो, समोर एक भांडं ठेवतो, माणसं येतात पेपर उचलतात आणि पेपरची किंमत सुट्टे पैसे त्या भांड्यात टाकतात. सुट्टे नसतील तर त्या भांड्यातून सुट्टे करून घ्यायचे. CCTV नाही, कॅमेरा नाही, कुणी बघणार नाही, कुणी राखण नाही, तरी सुद्धा संध्याकाळी जेव्हा पेपर दुकानदार येतो तेव्हा जितके पेपर गेले तेवढे पैसे त्या भांड्यात जमा झालेले असतात. हा प्रयोग आपण शिंगव्यात केला, काय म्हणणं तुमचं? तुम्ही हसला, त्याचाच अर्थ असा आहे जो पहिला येईल तो गठ्ठाच उचलून देईल, दिला द्यायला कामाला येईल. मी त्याला म्हटलो माणसं एवढी धार्मिक आहे? त्यांनी सांगितलं नाही नाही, बहुतांशी माणसं धर्म न मानणारी आहे, काही कॅथलिक आहेत, काही ख्रिश्चन आहे, बरेच पंथ नाव त्यांनी सांगितलं. म्हटलं मग एवढं हे कसं काय डिसिप्लिन, एवढी शिस्त कशी काय? त्यांनी सांगितलं यासाठी शिस्त आहे की हा देश माझा आहे आणि देशात अशी कोणतीच गुन्हेगारीची घटना घडू नये की जेणेकरून माझ्या देशाची मान खाली जाईल, म्हणून सगळी माणसं प्रामाणिकपणाने वागतात. माझा शब्दाची किंमत कमाल सांगतो मी तुम्हाला, माझा कृपाळू उदार. एक गाथ्यात अभंग नाही पण मला फार आवडतो, क्षेपक म्हणतात काही काही माणसं, माझ्या आवडीचं आहे. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव देव माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर. ज्ञानाला जेव्हा असं वाटलं की आपण दिसावं आपण नटावं
अवतार घ्यावा असं ज्ञानाला जेव्हा वाटलं तेव्हा जो अवतार झाला त्याचं नाव ज्ञानेश्वर विठोबा रखुमार एक विशेष नाथ महाराजांना जो जाणवला तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात न पाहे याती न पाहे ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तया नमस्कार वारंवार त्यांना वारंवार का नमस्कार करावा कुणाला वारंवार नमस्कार केला जातो माऊलींना का वारंवार नमस्कार खूप कारण आहेत खूप सांगता येते वेळ आपली संपली जो स्वतःच जीवन धन्य करतो ना तो एकदा नमस्कारास पात्र आहे जो स्वतःच जीवन धन्य करतो तो एकदा नमस्कारात पात्र आहे पण जो आपल्यासोबत इतरांचंही जीवन धन्य करतो त्याला एकदा नमस्कार करून कसा चालेल
जो स्वयंपाक करून स्वतः जेवतो त्याला जर आपण माणूस म्हणत असू तर इतरांसाठी दोन घास शिल्लक ठेवणारा त्याला फक्त माणूसच म्हणायचं का देव माणूस म्हणायचं? त्याला काहीतरी दोन शब्द जास्त जोडावे लागतील ना. केळी सोलल्यावर काही माणसं घर खातात आणि ते जे कातडं असतं साल फलपट साल जे असतं केळीचं ते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यासाठी चांगला उपकरण. केळीच्या सालावर जो आपटतो तो हसतच उठतो, काय कमाल आहे त्या केळीच्या सालाची काय माहीत. हाडांचा हिशोब मनुष्य घरी जाऊन करतो किती राहिले किती काय. काही माणसं आहेत ते घर खाऊन ते साल कचरा कुंडीत टाकतात. एक त्याही पुढचा आहे घर खाऊन टाकतो आणि केळीचं साल गाईच्या तोंडात देतो गोमातेच्या. हे तिन्ही माणसं सारखे फार फरक आहे. जो पहिला आहे ना रस्त्यावर टाकणारा तो विकृती इथं आहे, दुसरा जो आहे प्रकृती इथं आहे. स्वतः खाल्ली आणि साल कचरा पेटीत टाकलं कचरा कोंडीत ठेव. आणि जो गाईला देतो तो संस्कृतीमध्ये विकृती प्रकृती आणि संस्कृती. उरलेली भाकरी फेकणं ही विकृती आहे, उद्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणं ही प्रकृती आहे, माणूस स्वार्थी आहे आणि ती इतरांमध्ये वाटणं ही संस्कृती आहे. मग अशा संस्कृती ज्याने वाढवली त्या महात्म्याला एकदा नमस्कार करून कसा चालेल? तया नमस्कार बार. ज्याचं नाव चांगलं आहे त्याला एकदा नमस्कार करायला पाहिजे, पण ज्याचं नावासारखं वागणं असेल त्याला. माऊलींचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि त्यांनी ज्ञानेश्वरी रचली, त्यांना एकदा नमस्कार करून कसा चालेल? जर चांगल्या नावावाल्याला एकदा नमस्कार केला जातो तर नावासारखं ज्याचं कार्य आहे त्याला तया नमस्कार वारंवार. काय विशेषता आहे माऊलींच्या स्वभावाची? न पाहे याती कुळाचा विचार. याती म्हणजे जात माऊली पाहत नाही. का पाहत नाही? कारण ते भक्त आहे, याचा अर्थ भक्त जात पाहत नाही. याती न पाहे याती कुळाचा विचार. 1296 सालापर्यंत महाराष्ट्राची राजधानी देवगिरी नावाचा किल्ला होता, दौलताबाद म्हणतात त्याला. राजा होता राजा रामदेवराय यादव आणि तो किल्ला जिंकण्यासाठी एक अल्लाउद्दीन खिलजी नावाचा पठाण आला तिकडूनच अफगाणिस्तानहून तिकडूनच आला. तो दिल्ली जिंकली त्यानंतर देव महाराष्ट्र जिंकायला आला दख्खन दक्षिण. त्याने वेढा टाकला, 4 महिने त्याने वेढा लढवला, त्याला यश मिळालं नाही. बारीक आहे का फार गोड आहे. 4 महिने त्याने वेढा लढवला त्याला यश आलं नाही, तो परत निघाला. जाताना 10 मैल दूर गेलाय, खंडोबाचा पठार आहे तिकडं देवगिरीच्या उत्तरेला, तो खंडोबाचा पठार आहे. तिथं तो पोहोचला, त्याने एकवार फिरून पाहिलं गडाकडे देवगिरीकडे. 4 महिने वेढा लढवून तो देवगिरी त्याला मिळाला नव्हता. त्याने एकवार फिरून पाहिलं, त्याला गडावर अनेक शेकोटे पेटलेले दिसल्या. 29 मे दिवस होता, 29 मे वैशाख महिना होता. त्याने विचार केला या शेकोट्या 29 मेला कश काय पेटल्या बा. त्याने घरी चाललेल्या शेतकऱ्यांना विचारलं, उन्हाळा दिवस आहे शेकोट्या कश काय पेटल्या? तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं शेकोट्यांनाही स्वयंपाक चाललाय. म्हटलं एवढ्या ठिकाणी का स्वयंपाक? सगळ्या गडाचा स्वयंपाक एकत्र होत नाही का? म्हटले नाही ना होत, आमच्याकडे जाती असतात, एक जात दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जात नाही. जरी तिचं नाव जात असलं तरी पण जात नाही, आता काय करताय सवय लागली. तेव्हा त्या अल्लाउद्दीन खिलजीने टाळी वाजवली होती, सांगितलं होतं आपल्याला परतायचं, आपल्याला लढायचं, आपल्याला जिंकायचं, आपल्याला दिल्लीकडे नाही परत एकदा देवगिरीकडे जायचं, आपण जिंकणार. तेव्हा त्याचा चुलता होता जलालुद्दीन, त्याने विचारलं तुला आज तर कसं काय कळालं? 4 महिने वेढा लढवला परत निघाला ना आता म्हणतो की आपण जिंकणार, तुला कळालं कसं काय? तुला समजलं कसं काय? तेव्हा त्या अल्लाउद्दीन खिलजीचं उत्तर आहे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि आपल्या डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. त्या अल्लाउद्दीन खिलजीने सांगितलं होतं ही महाराष्ट्रीयन लोक जेवायला एकत्र बसत नाहीत, लढायला कधी येतील? तो परत आला आणि त्याने MA ज्यांनी BA इतिहास शिकला असेल महाराष्ट्राचा मध्ययुगीन त्यांना ठाऊक आहे 6 जून 1296 संध्याकाळी 5 वाजता भगवा उतरवला गेला, हिरवा चढवला गेला. माऊलींच्या जेव्हा लक्षात आलं ना की ही माणसं एकत्र न जेवल्यामुळे परास्त झाली आहे, त्याच साली बरोबर 1296 माऊलींनी डाव्या हातावर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला घेतला आणि प्रत्येकाच्या मुखात भरवला. त्याच वर्षी कोण कोण होते काला माऊलींनी ज्यांना भरवला आणि ज्यांच्या हातचा खाला कोण कोण होते? आडनावपा नावपा म्हणजे तुमच्या लक्षात येईल माऊलींनी काय केलं.
माऊलींनी तो काला घेतला नामदेव महाराज शिंपी त्यांच्या मुखात लावला. नामदेव महाराजांच्या हातचा काला माऊलींनी स्वतः खाल्ला. कारण काला असा वन वे ट्राफिक नाही, एकमेका देवमुखी. काला फक्त मी द्यायचा तुम्ही असं होतच नाही, तो त्यानेही भरवायचा आणि यानेही खायचा, तो विधी काल्याचा. माऊलींनी काला नामदेव महाराज शिंपी त्यांच्या मुखात भरवला. माऊलींनी काना जनाबाई महाराजांच्या मुखात भरवला. माऊलींनी काला एका कान्होपात्रा नावाच्या वेश्येच्या मुलीच्या मुखात भरला. तिच्या आईचं नाव होतं श्यामा आणि तिला आडनावच नव्हतं. तिला वडिलांचा पत्ताच नव्हता, ती गणिकेची मुलगी होती. तिच्या मुखात एवढी ताकद आहे कोणाची, एवढं सामा. त्या गल्लीला गेलाय का कोणी परत? वाईट वाटतं बरं का, पण भाषणाला प्रत्येक जण नेता आल्यावर इथं अमक्याचा महाराष्ट्र तमके. अरे म्हटलं सगळ्यांचं आहे, पण सगळ्यात आधी माऊलींचं आहे ना. महाराष्ट्रातली सगळ्यात पहिल्यांदा पहिली सामाजिक क्रांती माऊलींनी केली आहे. कारण काला खाणाऱ्यांमध्ये चोखोबर आहेत, काला खाणाऱ्यांमध्ये चोखोबर आहे. सांगू तुम्हाला, चोखोबरांचे अभंग आहेत. चोखोबरांच्या पत्नीचं नाव आहे सोयराबाई, त्यांचा अभंग आहे. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. एवढंच काय, चोखोबरांचा मुलगा आहे कर्म मेळा, त्यांचे अभंग आहेत. एवढंच काय, चोखोबरांचा मेहुणा आहे बंका, त्यांचे अभंग. एवढंच काय, त्या चोखोबाची बहीण आहे निर्मळा, तिचे सुद्धा अभंग आहे. आणि माऊलींनी सांगितलं होतं तुम्ही अभंग करायचे, मी ते कीर्तनाला घेणार. सगळ्यात आधी पहिले सामाजिक क्रांतिकारक माऊली आहेत. हो माऊली आहेत, माणसं खुशाल तोंड वाचून विचारतात संप्रदायाने काय दिले. तू वाच तर खरं, तू थोडा इतिहास पाहा तर खरं, तुला कळेल संप्रदायाने काय दिलं. या मंडपात जेव्हा काल्याच्या पंक्ती बसतात तेव्हा विचारलं जातं का कोणती जात, कोणता धर्म, कोणता काय? एवढं सुद्धा विचारलं जात नाही की बाबा तू काल्याला होता का, कीर्तनाला कोणता अभंग होता, कीर्तनाला होता का फक्त चपलात बदलायला येत होता. सांग जेव्हा केवढा मोठा संप्रदाय, केवढा मोठा संप्रदाय, जे तुम्हाला कित्येक वर्ष बोंबा मारू मारू माईकून जमलं नाही, ते साधू संतांनी प्रेमाने एका क्षणात केले. न पाहे याती गोरोबा काका कुंभार, ज्यांनी काला खाल्ला त्यांचं नाव सांगतो मी, सावता महाराज माळी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. कुळ पाहत नाही माऊलींना, स्वतःच याती कुळच आठवत नाही, ते दुसऱ्याचं कधी पाहते. लो याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाजोनी आनुनेने श्रीकबाल मज वेळ वेळा, मी तया गोवळा रतलिये अष्टभोग भोगने माते नाही झाड, भक्ती प्रेम गोड लेई लगे मा. ज्यांना स्वतःचीच जात आठवत नाही ते त्या वाळवंटात जात विचारतात का? नाही विचारत, सगळ्यांना एकत्र केलं. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानबाई भलती आवावे, शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी,
नानाबाई माझी अनाथाची माय, आमच्यासारख्या अनाथांची आई माऊली आहे असं नाथ महाराजांचं सांगणे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. झालेली सेवा श्री संत सद्गुरु श्री शंकरपुरीजी बाबा महाराज यांच्या समर्पित, यांच्या चरणी समर्पित करतो. आपल्या शंकरपुरी महाराज भजनी मंडळाचे सदस्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री प्रल्हाद तुळशीराम रायते यांचंही या पवित्र अशा व्यासपीठावरून स्मरण करतो. जे जी माणसं गावातली या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला सोडून गेली असतील त्या सगळ्यांचं स्मरण करूयात. आपण सर्व पूर्वी बांधव माता भगिनी, आदरणीय सर, आदरणीय श्री उत्तमबाबा निळोबा महाराज, प्रकाश महाराज, संदीपन महाराज आपले गावकरी आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांना जे हरी करतो. आदरणीय श्री शरद महाराजांनी सगळी मंडळी, तुषारजी आहेत पेटीवादक, सगळी सप्ताहासाठी कष्ट घेणारी मंडळी, आपल्या सगळ्यांच्या कष्टाला भावनेला सलाम करतो, जय हरी करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर.